नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये कोणता भाजीपाला लावावा हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे. 45 दिवसामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी भाजीपाला लावल्यानंतर आपल्याला जेणेकरून ह्याच्यापासून उत्पन्न होईल, 45 दिवसात कोणते पीक येतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. पहिल्यांसुरू आज आपल्याला 11 भाजीपाल्याबद्दल माहिती घ्यायची. त्यामध्ये आहे पहिली मिरची. मिरचीवर आपण व्हिडिओ टाकला आहे, कोणते रोग येतात काय नाही. सगळ्यात मेन बोडका बोकरा जे येतो त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. त्याच्यावर कोणती औषधं मारायची काय नाही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल मिरचीबद्दल. कोणती जात कोणती व्हरायटी लावायची हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. त्यानंतर दुसरं पीक घ्यायचे आपल्याला ककडी. मिरचीचा भाव 120 रुपये किलो सध्या चालू आहे. आपल्याला रोगावर चांगलं कंट्रोल करायला आलं, पाणी व्यवस्थित पुरत असेल तेवढंच लावा. माझं एवढं भिजल ह्या आशानं तुम्ही काही करू नका, कारण उन्हाळा खूप मोठा आहे. त्यानंतर ककडी, ककडीला देखील चांगलं आहे, 40 रुपये किलो ककडी चालू आहे. मेथी 20 रुपये पिंडी ह्या भावानं मेथी चालू आहे. त्यानंतर कोथिंबीर, आपण कोथिंबीर व्हिडिओ टाकला आहे, मर होणार नाही ही शक्यता आपल्याला घ्यायची त्या ठिकाणी. टमॅटो लागवड 2 दिवसाखाली आपण एक टमाटो व्हिडिओ टाकला आहे, कोणती जात पेरावी कोणता बेसल डोस द्यावा ही सगळी माहिती आपण त्याच्या ठिकाणी दिलेल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर गवार, गवारबद्दल जर माहिती घ्यायची म्हणली तर आपला व्हिडिओ एकदम मस्त लोकांनी बघितलेत, रिस्पॉन्स चांगला आहे आपल्याला बी, पण त्यांना पैसा झालेला आहे त्यापासून आणि गवारचा भाव देखील कमी झाला नाही. आपण सांगितल्याप्रमाणे 120 रुपये किलो हमखास भाव चालू आहे त्याला गवारला. त्यानंतर वांगे, वांग्याचा भाव कमी झाला आहे खूप, पण ह्याच्यानंतर वांग्याला देखील आपल्याला भाव भेटते. त्यानंतर भेंडी, भेंडीच्या कोणती जात पेरायची काय नाही आपण त्याचा बी व्हिडिओ एक टाकलेला आहे. त्यानंतर फुलगोबी आणि पानगोबी असे आपल्या 11 आज आपण त्याच्यावरही केलो आहे. आपण त्याच्यावर कोणते रोग येतात काय नाही सगळ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. सध्या आपल्याला कोणतं घ्यायचे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. धन्यवाद.